आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ पंचायत समितीचा कारभार लोकाभिमुख करू अशी ग्वाही देत उपसभापती संजय माने. उपसभापती मानेंनी स्वीकारला पदाचा कार्यभार. शिरोळ पंचायत समितीचा कारभार लोकाभिमुख करू अशी ग्वाही देत उपसभापती संजय माने यांनी सोमवारी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारून कार्यालयात प्रवेश केला. यावेळी त्यांचे उपस्थितांनी शुभेच्छा देऊन स्वागत केले. नूतन पंचायत समिती उपसभापती संजय माने यांनी आमदार उल्हासदादा पाटील, जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव, उपजिल्हा प्रमुख मधुकर पाटील, सभापती मीनाक्षी कुर्डे, पंचायत समिती सदस्य सौ अर्चना चौगुले, गटविकास अधिकारी सुशील संसारे यांच्यासह आपला कार्यालयाचा प्रवेश करून पदभार स्वीकारून कामकाजास सुरुवात केली. तालुक्यातील ज्या गावांमध्ये आरोग्य पाणी या सुविधा अपूर्ण आहेत अशा गावांचा दौरा करून गरज असेल तेथे लोकांना सुविधांची व्यवस्था करू अशी ग्वाही दिली. सभागृहामध्ये आम्हाला दोन पंचायत समिती सदस्य म्हणून या ठिकाणी शिवसेनेचे या ठिकाणी आम्ही पदार्पण केलो आणि अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आदरणीय दादांची साथ मिळाली. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आदरणीय दादांची साथ घेऊन जरी पंचायत समितीच्या सभागृहाला पंचनिर्मिती कमी आहे, फंड्स नाही, परंतु पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि महाराष्ट्राचं जे प्रशासन तालुक्यामधील आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि अतिशय शोभनीय, विना करपट, भ्रष्टाचार मुक्त आणि अतिशय जागरूक पद्धतीनं एक प्रशासन नक्की या तालुक्यामध्ये चालवण्याचं काम माझ्यातून घडेल. आताच आदरणीय दादांच्या माध्यमातून जिथं ज्या ठिकाणी मला सहकार्य दादांची लागेल त्यावेळी मी अपेक्षा व्यक्त करतो की दादांनी त्या ठिकाणी मला सहकार्य करावं. गदवास्तिक शिवसैनिक म्हणून मनाशी माझा आवर्जून या ठिकाणी उल्लेख करावा लागेल की मी शिवसैनिक म्हणून जेव्हा 93 साली होतो आणि 1995-96 दरम्यान या सभागृहाचे मानसिक पोत उपसभापती होते आणि उपसभापतींचं काम त्यावेळी अतिशय देखणं मला सभापतींचीही त्यावेळी आठवण झाली नव्हती. या प्रसंगी आमदार उल्हासदादा पाटील म्हणाले, काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना युती आहे, त्यामुळे शिवसेना गट वेगळा नसून हा एकच गट आहे. भविष्यात आपण हातात हात घालून काम करा. शिरोळ पंचायत समितीच्या माध्यमातून लोकाभिमुख करा. पंचायत समितीसाठी गट तट बाजूला ठेवून निधी देऊ. ज्या पद्धतीने कविताताईने आपल्या पदाचा राजीनामा देऊन संजयच्या निवडीमध्ये साथ दिली, त्याच पद्धतीने यानंतर जगा सुद्धा आपण सर्वांनी सुद्धा त्यांच्या पक्षाची ज्यावेळेला सभापती निवडीची प्रक्रिया असेल त्यावेळेला ती खुलासपणे जावं. मधल्या काळामध्ये काही लोकांची इच्छा होती की या उपसभापती पदाच्या निवडीच्या निमित्तानं जरा बाहेर एक दोन दिवस जावं आणि त्यावेळेला मी त्यांना सांगितलं होतं की जायची काही आवश्यकता नाही, निवडीच्या निमित्तानं न जाता निवडीनंतर काय अडचण नाही. तुम्ही सर्वांनी आता पंचायत समितीचं सदस्यपद भूषवलं, नंतरच्या काळात तुम्ही जिल्हाभर सदस्य व्हावेत, सभापती व्हावेत, तुमच्यातलेच काही सन्मान्य आमदार व्हावेत, काही खासदार व्हावेत, मंत्री व्हावेत, अशा पद्धतीची शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यावेळी पंचायत समिती सदस्य सुरेश कांबळे, राजगोंडा पाटील, अमोल चौगुले, आबा मोरे आदी उपस्थित होते. महानकर न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे.